आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेब आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील तेव्हा एकत्रित आले बहुजन समाजाच्या विकासासाठी, सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या विकासासाठी समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी सातत्याने या दोन्ही परिवाराला वारंवार त्रास देण्याचं काम केलं, शासनाचा वापर करत, प्रशासनाचा वापर करत, पण आम्ही एक संघ राहिल्याने शेतकऱ्यांची बाजू तेवढ्याच ठामपणे मांडून आम्ही आमच्या सगळ्या सहकारी आणि सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने हे दोन्ही परिवार एवढ्या मोठ्या संघर्षापुढे उभं राहू शकले आणि त्याचा परिणाम आम्हाला अनेक वेळेस मिळाला. चांगला आम्हाला त्रासही झाला पण तरीसुद्धा आम्ही हटलो नाही आणि म्हणून हे दोन परिवार या महाराष्ट्राच्या आणि अहिल्यानगरच्या मराठवाड्याच्या सर्वसामान्य जनतेसाठी सतत लढत राहिलेत आणि यापुढे देखील आदरणीय पंकजांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा चालू ठेवणार.